डिस्कॉर्ड पे वो एक वीडियो है सोम ने जो बनाया है, वो अभी मैंने चालू तो किया है, तो आप गेम कंटिन्यू करो या फिर वीडियो देखो, नहीं आपको हम जो देखते, अच्छा लगे। देखते देखते हम भी देखते हैं, हम भी देखते हैं। चलो हम आपकी स्ट्रीम लगाते हैं, रुकिए हम भी देखते हैं, रुकिए। मतलब आपको समझ में आएगा, लियोन भाई मराठी हिंदी में में होगा, है, हिंदी में है, थोड़ा थोड़ा बीच में हिंदी में बोला है उन्होंने। बीच में हिंदी मतलब में। क्या हुआ है लियोन भाई, अभी एक व्यक्ति ने हाँ मुझे रोस्ट किया था, आप जानते हो उस चीज के बारे में? मैंने रील में देखा था कि आप उसको जो रिप्लाई दिए थे वो मुझे दिखाई पड़ा था, मतलब उनकी मुझे रील क्यों थोड़ी एक्चुअली देखो दिखाई कैसा है, आप वो क्यों जिसने दिखाई। मुझे रोस्ट किया था उसने सच्चाई बयां हाँ की, और अभी सोहम ने सच्चाई बयां की बाया। होगी, बस अच्छा सब सच्चे हैं, इतना ही विषय है। किस नाम से है बताइए, बताइए किस नाम से है? लिंक कहाँ पर है? अरे ये देखा रहे शिमन भाई, देख रहे यहाँ पे डिस्कॉर्ड अच्छा हाँ, तो मैं शर्मा पे जी की वो आपके। लगा देता हूँ ना, रुको। हाँ मैं लगा देता हाँ हूँ, मैं म्यूट हो भेज। जाता हूँ यहाँ पे, मैं यहाँ पे म्यूट हो जाता हूँ। अरे एक सेकंड, आप डिस्कॉर्ड पे देख रहे हैं क्या वो लाइव? अच्छा हाँ है लाइव, हाँ वही तो, वही तो, एक वही सेकंड आजकल मेरी ड्यूटी है ना, वो एक डायरेक्ट लाइव चला जाता हूँ। तो चलो, अरे 15 मिनट का सेकंड रोस्ट है, 15 मिनट देख लेते हैं और फिर बाकी का व्यवहार चालू करते हैं, ओके? और यस 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 आप भी अपनी तो विशेष टिप्पणियां बीच बीच में देते रहो, मैं प्ले कर देता हूँ। माधव सो मनी वीडियो च्या सुरुवातीला आज या ममता दीदी आम्हाला जन्म उपकृत करा, आज लई गरज आहे। मंडळी हा व्हिडिओ खरं तर अगोदरच होणार होता, पण मधीच इंडिया पचकन मॅच हरली, 2 दिवस तिच्या रडगाण्यात गेली। मम्मी म्हणजे सोहम जी बोलण्याची जी टोन आहे, आपण जे बोलतो ती टोन सोहम थ्रू ऐकायला मजाच वेगळी येते। हा बोला, 5 मॅच हरली, आपण बोलतो ना का अरे इंडिया हरली रे, म्हणजे आपल्या भाषेत आता ऐकायला किती मस्त वाटतं ना। हरली थे ना। मतलब ऐसा फील अच्छा आया, इज्जत है। चलो शुरुआत हो गई है। आजारी पडलो, आताडे काठाडे जामून गेले, पिडबिट आली म्हणलं कसं बोललो, पण आज माझा कंठ उठला म्हणलं नाही, पहिले लाईट लावा, या पोराच्या आयुष्याला लाईट लावायची लई गरज आहे इच्छा गावात। टायटल थंबनेल वरनं तुम्हाला कळलं असेल, पण तरी पण नसेल कळलं तर बाल भारती दी वाचायला। मित्रांनो, रजत पवार नावाचा एक मांडी खासबी कुठेतरी या देशाच्या कोपऱ्यात मांडी खासब्या तू बघितला? तुमको टाइम कितना मिलता है रे, तुम देख लेते हो, मेरा ही रह जाता है। अभी जस्ट अभी अरे मी टॉयलेट मध्ये गेलेलो ना तेव्हा मला तो व्हिडिओ दिसला। शिमान भाई टॉयलेट मध्ये कोण बसलेले मोबाईल घेऊन? करण मी वाटता काय बोलला, टॉयलेट मध्ये मी गेलो तेव्हा व्हिडिओ दिसला, खरं बोल, कोणासोबत टॉयलेटला गेला होतास? अरे बाबा मी टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जातो टाइमपास। चला बसतो त्याच्या बिंडो आखलीमध्ये काही तारे वळवळले। मित्रांनो, एक तारा असा होता की चला आपण बीटीएसच्या हेटर्सला रोस्ट करू। आता तो त्याचा प्रश्न आहे, पोटापाण्या विचार करावा लागतो, नॉनसेन्स नाही का? पण ह्या व्हिडिओ मध्ये आय डोंट नो वाय, बट हिज आखली की कॅपॅसिटर लॉस्ट इट अँड डिसाइडेड टू इन्वॉल्व श्रीमान लेजंड इन द व्हिडिओ। इतने गुस्से में तो रोस्टर भी रोस्ट नहीं करता। विनाश काली विपरीत बुद्धि ते म्हणतात ना, जब नाश मनुष्य पर छाता है सबसे पहले विवेक मर जाता है। ओहो मला ना आता रजतला प्रश्न बनला असेल, इसका क्या मैटर है, ये क्यों ऐसा बोल रहा है मेरे को, मैंने तो श्रीमान को बोला ना, पर इसका क्या मैटर है, बीच बीच में आ गए कैसा कर रहा है, नॉनसेंस गिर लगा रखा है, नॉनसेंस कैसा है ब्रो? हमारे महाराष्ट्र में थोड़ा सा मैटर वेगा रहता है, तू मेरे को बोला मतलब मेरे भाई को बोला, मेरे भाई को बोला मतलब हम सबको बोला, अब तो हमारे भाई को बोलेगा यानी कि हमको बोलेगा, तो हम तेरे को बोलेगा ना मेरा बच्चा। आज ना याला घरी बसल्या बसल्या नाही मी कोलंबो दर्शन घडवतो ना, माझ्या जीप कापून फेकून द्या आईच्या गावात। रजत पवार हे लेंडूक पहिले टिकटॉक वरती आपली काय पण बोलतो रे, डायरेक्ट रोस्ट आहे। हा ना डायरेक्ट नाव घेऊन मराठी भाषा किती छान आहे ऐकायला काही काही ठिकाणी, लेंडूक लेंडूक भारी होत। हा हे लेंडूक हे असंच काम करते। कवटी खाजवत होतं तिकडे त्याला कळलं आईच्या गावात। रजत पवार हे लेंडूक पहिले टिकटॉक वरती आपली कवटी खाजवत होतं तिकडे त्याला कळलं की इथे आपल्या कवटीला खाजून काय उपयोग नाही, जिकडे आईन्यू केलं पण ते डीड नॉट वर्कआउट। मग त्याला कोणतरी सांगितलं की जा मेरी बच्ची युट्यूब पे चॅनल खोल, तिथे जाऊन लोक बघतात, हे तिकडची हगवण घेऊन युट्यूब वरती आलं, आणि इकडे 12-13 ते 14-15 वर्षाची पूर्ण सगळं आईचं फोन घेऊन बघत राहतात, पुलपुसांडाचं जाऊन त्यांची टीम बीम गोळा केली आणि यांचा इतिहास मेन बनायचा प्रयत्न करतोय। पहिले तुम्ही रजत पवारचं तोंड बघा।
तो डेंजर बॉलर काय काय चांगला दिसतो कर अच्छा दिखता है रे वाईट नहीं दिखता अच्छा दिखता है। अरे शिवान भाई अगे आगे की वीडियो जो निकाली है ना सोम भाई ने बाबा उसके बाद है ना वो इतना स्मार्ट बीट है हीरो तो हीरो जैसा दिखता ही है। याला 1,00,000 लोकांमध्ये जरी उभं केलं ना तरी पण मी सांगेल की हा जांभूळ यांचा माणूस आहे अर्थात हा बीटीएस फॅनचा कप्पा कधीतरी काय वो खुद को क्या बोला है ना खुद ब खुद पहिले तुला काय बोलायचं ते पहिले डोक्यात आण मेंटल आणि पूर्ण वाक्य उत्तर दे बाबा। अरे बाबा अरे वो खुद वो लड़का है ना जिसपे रोस्ट हो रहा है वो खुद अपने आप को क्या बोला था वो सुन लेना एक बार अभी सुन रहा हूँ पावर लिहून जन्म घेतलाय बीटीएस तोंडावर न कळत जांभूळ तोंड्याचा की हा बीटीएसचा माणूस आहे म्हणून मला बीटीएसच्या भाषिक घेणं देणं नाही कारण मी त्यांना बालिश असतात ते मला त्यांच्याबद्दल ऐकणं काय गो इट्स युअर व्हॉट एव्हर युअर लाईफ डू यू नॉन सेन्स पण हा टॉक्सिक काय करता याची आतडे कातडे जर पिळले ना आपण तर इंग्लिश देखील घ्या शब्द शब्दरत्न वाटते हे पण खरे रे बीटीएसची गँग आहे ना करण बघितले त्यांच्या अकाउंटची नावं पण तेच असतात बीटीएस रिगार्डिंगच स्वतःची नावच नसतात मला ते ना आवडत 12-13 साल आवडायला पाहिजेत आमच्या गावचे तरी असले ना तरी मला आवडत नाही पाहिजे रक्त पण जांभळं निघल जांभूळ खोर माणूस युट्यूब वरती पण त्याच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी मधल्या मध्ये बालिश चाळ देतच राहतो याच्या आयुष्यातला कार्टूनगिरी बाहेर गेलेलीच नाहीये डुक्कर अरे पास दिमागी नहीं है रजत समझ कहां से आएगा शेमड्या सुनियोची सेकंड हँड फर्स्ट कॉपी तुम्हाला युट्यूब वरती दाखवतो हा आणि मग ते 12-13 वर्षांची पोरांची टीम बीम एकत्र करतो या बिंडक माणसाच्या व्हिडिओच्या खाली मी कमेंट केली की त्याला कार्यक्रम मी फिक्स करेंगा हिंदी में बात कर भाई अग सोहम दादा एक व्हिडिओ आलीच पाहिजे या व्यक्तीला रोज के त्याच्यावरती तो पण म्हणला हिंदी में बोलो ये मराठी येत नाही अंतरी मराठी क्रिएटर वरती बोलते येडत मग याची आयटी सेल ऍक्टिवेट झाली 12-12 वर्षाचे निबडे पोर आहे ना 2007 जन्म झालेले अजून यांना नाकाच्या खाली केस आहे ना ब्रो हमारे दादा को बोलली काही नाही रजाच्या बारे में कुछ बोलेगा ना मैं मुक्का मारूंगा चे शेमड़ा अरे यार ये कैसे लोग जमा गए बगल में बाल नहीं आए अभी तक नॉनसेंस ये हम लोग को बोल रहे हैं रजत मेरा भाई क्या मैटर है 14,000 20,000 बॉस ही साइड ढूंढने पे शायद भगवान भी मिल जाए पर दोस्त को दिया हुआ पेन वो नहीं हाँ आप बोल रहे थे इतना अच्छा दिखता है अभी हरकतें देख के अच्छा लग रहा है आपको अरे मटका फिल्टर अरे मेरे को ये जेल लग रहा है तेरा दोस्त है क्या ये अरे श्रीमान भाई किसी और से कंपेयर कर लेते इससे अरे नाही रे चांगला दिसतो अच्छा दिखता रे साल्यांना असं नकारे करू अरे अच्छा दिखता वो तो रोज का एक भाग आहे दोस्त तोडणे विडणे का एक दुसरे को लेकिन अच्छा दिखता लुक अच्छा मुझे तो वो कौन लगता है मालूम है दोस्त मैं बोल नहीं सकता पर मुझे वो लगता है वो अच्छा वो 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 नहीं क्या वो हाँ बट वो भी खूबसूरत है वो भी खूबसूरत है यस यस मिलता शेमड्या काय झोक आहे याच्यामध्ये पर दोस्त को दिया हुआ पेन ढूंढने पे शायद भगवान भी मिल जाए पर दोस्त को दिया हुआ पेन वो नहीं मिलता शेमड्या काय झोक आहे याच्यामध्ये नॉनसेन्स कसले टोपन आणि पेन वर विनोद करतोय बालिश बुद्धी 2,000 अशा रील बनवू शकतो बघा अरे वो दो आपण मराठीत बोलू शकतो मराठीतील आगरी भाषेत बोलायचं मित्रांनी घेतलेला पेनाचं टॉपर आणि पेन कधीच परत भेटत नाही झाली ना झाली फेमस रील बेस्ट अरे श्रीमान जी आप भी एक रील बनाओ ना ऐसी वाली की ढूंढने से तो भगवान भी मिल जाता है पर रजत भाई आपके चैनल पर कंटेंट कब मिलेगा एक मिनट वो मिलियन 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 व्यूज घेता है वो ऐसा नहीं है कि नहीं घेता वो
अरे मतलब फनी 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 रोस्ट हो रहा है, फनी रोस्ट हो रहा है, मतलब वो बंदा अच्छा है, दिसा भी अच्छा है। गुड रजत भाई, ये फनी रोस्ट हो रहा है, जैसे आपने मेरा फनी किया वैसा सोम भाई कर रहे, तो दिल पे मत लेना, और मतलब लेके भी कोई पॉइंट नहीं है, क्या ही फायदा है दिल पे लेके, पर मत लेना दिल पे। 15-16 भी तेज, हा डुक्कर अजून पण तेज करतोय, याची कॅसेट पुढे जायच ना, पेन टोपन, अरे काय रे भाई, डक्कन माणूस आहे यार। एक मिनिट, तुम्ही संडासा दा, ठीक आहे, तुम्हाला प्रेशर येत नाहीये, आता कंप्लीट 35 मिनिटं 56 सेकंद झाली, तुम्ही ते असं करताय पण अजून काही प्रेशर येईना, तेव्हा तुम्ही जे शेवटचा प्रेशर लावता ना, तेव्हा असे चेहरे होतात। याच्या चेहऱ्यांना मी सांगतो, ऑक्सफर्ड हारोडमध्ये पाठवलं पाहिजे, याच्या शरीरामध्ये, याच्या तोंडामध्ये, याच्या चमडीच्या खाली काहीतरी वेगळ्याच पेशी काम करतायत, ह्या पेशी या भूतालावरच्या नाहीचे हे मी सांगू शकतो, पुढं पण मी तुम्हाला जाऊन सांगेल का बरं, पण इसको ये हे एक नमुना आहे, हा एक स्पेसिमेन आहे, याला सायन्स लॅब मध्ये हा पाहिजे। आणि तुम्ही चिकट कर रे एकदम डेंजर बोलतो वाले लेट ग, तुम्ही तुमच्याकडनं ओरिजिनॅलिटीची काय अपेक्षा करणार, भिकारी माणूस 2 वर्षापूर्वी त्या क्रेझी पिणीची बार चड्डी पिवळी गेली, तेव्हा हा बसला होता बोट घालून शांतपणे नाकामध्ये तिकडं शेबड्या, आणि हा जोक भी कॉपी करतो टिकटॉक वरचे लोफर। अगर मम्मी पापा पूछे ना कि कहीं किसी के साथ कोई चक्कर तो नहीं है, तो गलती से भी बता मत देना, क्योंकि तुड़वा हम देंगे साइलेंट होता उसमें। रील आणि टिकटॉकवर गुगल जे चोख चोरतय, आणि इकडे येऊन त्याची घरी सांजत चोरतय, या बिनबुडाच्या बेडकाच्या बुडावरती रट्टी नाही दिले तर काय करायचं, खातून सोडायचं। वैसे भी मतलब रील का और व्हॉट्सअप जोक का पूरा नाही नाता है। एवढं लवचिक, अरे गांडुळापेक्षा पण जास्ती लवचिक याचा तोंड आहे मित्रांनो, एवढं मला जमूच नाही शकत हे माहितीये, मा डॉक्टर कवटीवर बंदूक ठेवली ना तरी पण माझ्या पेशी नाही हलू शकत, दिस इज भेंडी आउट ऑफ द वर्ल्ड एलियन लेवल शीट डायरेक्ट, विचार करा याचा तोंड कसं वळवळ करतय। तर भाई मजा आया, आणि मग ही लवचिकता त्यांनी एकदा नाही दाखवली, एकदा गॉगलची एकदा बिना गॉगलची, लवचिक 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 लेंडूक। टिकटॉक बॅन झालं, या मांडी घालवायची मांडी कपाळात गेली, याला प्रश्न पडला तुम्ही काय करू, मा पटापट करतो मी, तू पशी मराल एवढं नल्लेगिरी केली आता मी काय करू, मग त्यांनी ठरवलं युट्यूब चालू करू। तू युट्यूबर बद्दल बोलतो, आणले मी तुझे व्हिडिओ बघितले, लोफर आहेस तू एक नंबरचा, भिकार मागत होता सबस्क्रायबरचा, भिकारी माझी 1000 झाली ना तरच मी व्हिडिओ टाकील, चल पण मे बी ऐसे किया हूं मैं, एक चैनल का बोला हूं ना 50,000 होने पर ही वीडियो डालूंगा, स्टार्टिंग में किया स्टार्ट चैनल चालू केला तेव्हा। अच्छा अच्छा हां मग ठीक आहे, अल्ले अंतरून पाहून बायपास रवे, तसं लायकी पाहून जीप चालवली माणसाने, उगच घेतलं काहीतरी उड थूड आणि बोल दिया असं नाही रहताय शेमडे। आणि हा इतका इतका विंडो की हा म्हणजे याचं मी काय करू, हा आधी स्वतः टिकटॉक वरती टू करत होता, हा युट्यूब वर आला आणि आता टिकटॉक वरलाच रोस्ट करत होता, हा कवटी ही हिपोक्रसी नाही बाबा, तुला हिपोक्रसी विटी दांडू नावाचा रोग झालेला आहे, तुला कळत नाहीये, तू तेच शी करत होता संडासाच्या बाहेर राहणार, आता तू शी करायला गेला त्याला पुरस म्हणते शी करतोय इच्छा गावात, तू आज झाड रे बाबा वाळवंट कुठला। आता मेन व्हिडिओवर येऊ जेव्हा आपण ते श्रीमान भाऊ बद्दल ते सगळं बोलला बीटीएस बद्दल वगैरे, हे जांभळा लेंडू जे बोल तुला काय माहिती कोण किती किती रागामध्ये रोस्ट करू राहिलं तुला कळणारच नाही, तू बघून पहिले जळशील, तुला बुबळ रिव्हर्स जातील रिव्हर्स डायरेक्ट कवटी दिसायला लागल तुला मी किती राग आया, कारण तुला माहितीच नाही लोक कसे रोस्ट कर रे, तू 12-13 साल की ऑडियन बच्चा कांडे हरकते करते कर रहा है कसं करणार तुला मेंटल, आपली जी पोर आहेत ना ती अशी एडी झालीत ना, म्हणजे आपलं एखादं मराठी गाणं किंवा हिंदी गाणं चालत असेल तर त्या गाण्यात एवढी रिस्पेक्ट नाही, अरे एवढ्या मेहनतीने बनवलेली गाणी आहेत हिंदी मराठी केस मधून धाडेल रे तुला बीटीएस फॅन, त्याच्या गावात थुका माकड साली डुक्कर साली, सही बताओ मुझे मराठी पूरी तरीके से समझ नहीं आई, भाई ने क्या बोला
मराठी सही तरीके से समझ में नहीं आती मैं शिकून ये ना बिनबुडाचा बेडका। अरे बाबा ज्या बद्दल बोलशील ते पहिले कळलं तर पाहिजे, नाही तर ये इकडे नाशकात, मी तुला शिकवतो मराठी भावा, तुझे दिवस रात्र वर्ग घेतो, मी तुला सोडणार नाही, तुला याला याला कशालाच सोडणार नाही मराठी शिकेपर्यंत, ये माझ्याजवळ, बस माझ्याजवळ, मी तुला शिकवतो ना मराठी मस्त पैकी। कळत नाही काही नाही बिंड कुठल्या जिबेला बसले गुदगुल्या करत करे। पर एक चीज जरूर समझ है कि भाई बोल रहा है हिंदी गाने सपोर्ट करो, मराठी गाने सपोर्ट करो, इतनी मेहनत से बनाते, तुम फॉरेन के आर्टिस्ट सपोर्ट कर रहे हो। सही बात है, सही बात है भाई। वैसे गेम कौन सा खेलते हैं आप भाई? ये कौन सा गेम खेल रहा है? ये मुझे इंडिया का नहीं लग रहा, इंडिया का गेम खेल रहा है यार भाई। यार लपड़ झंडू जेएनयू मध्ये पाहिजे होता, हा उगच यूट्यूबर अटकलेला है भाई। क्या लॉजिक है तेरे स्टेटमेंट में? तेरी कौटी को कुछ रियलाइजेशन हो रहा है कि तू जो बोल रहा है उसका कोई अकले का कनेक्शन नहीं है? हा याच्या गुडघ्याच्या वाटीपासून डोक्याच्या कवटीपर्यंत पूर्ण तहा करपलेला आहे। म्हणजे याला कळलेलंच नाहीये की बाबा जेन्युइन इमोशन्स कशाला म्हणतात, वर्क कशाला म्हणतात, ये ना हा स्वतः काम नसलेला माणूस आहे। ओके, त्यामुळे त्या लोकांचं कामांचं कळून राहिलं। कौन सा गेम खेलना है? ये मुझे इंडिया का नहीं लग रहा, इंडिया का गेम खेलना है यार भाई। इंडिया के गेम बनाने वाले कितनी मेहनत कर रहे हैं। ये ना मैं इकडे मी खेळतो ना तुझ्यासोबत इंडियाचे गेम, ये ना बाळा मी कधी नाही नाही म्हणलं का मी रजत, ये ना आपण खेळू ना। त्याला त्याच्या भाषेत सांग लोकांचं काम कळून नाही। कोणतं गेम खेळला? ये मुझे इंडिया का नहीं लग रहा, इंडिया का गेम खेळला यार भाई। इंडिया के गेम बनाने वाले किती मेहनत कर रहे। ये ना मैं इकडे मी खेळतो ना तुझ्यासोबत इंडियाचे गेम, ये ना बाळा मी कधी नाही म्हणलं का मी रजत, ये ना आपण खेळू। आईची कटकट, आई ग ये ना बाळा रजत, मी कधी नाही बोललो तुला, ये ना आई ग आगे भी हा ना, ये आपण लपन डाव खेळू, खूप छान खेळतो, खूप मजा येईल रजत, वेडा आहेस का तू? आ ना लप, मी तुला धप्पा देतो ना मस्त मागणं। आणि आपण आबाधोबी खेळू, ये तो नागपुड्या सुजवतो ना मी आबाधोबी, असं काय करतो, खेळू ना इंडियन गेम, रांगडा गेम खेळू, ये ना मा माझ्याकडं काही बोलते काही काही। आणि पहिले तर याला मराठी येत नाही, यांनी काही प्रवास पाहिला नाही, याला काय माहित नाही, याला कोणतरी व्हिडिओ पाठवला श्रीमान लेजंडचा, तोंड घेतली तोंडाला बसलाय तिथे कुरमुरी उडवत, लोफर। और सारंगाई का मतलब होता है आई लव यू, और हमें बड़ा मजा आता है जब फॉरेनर इंडिया में आके बोलता है नमस्ते, या फिर वो बोलता है मुझे इंडिया बड़ा पसंद है, हमने सारंगाई बोल दिया तो वो तो बहुत ही ज्यादा गलत हो गया है, क्योंकि उस पर तो भाई ट्रिगर्ड हो जाते हैं, इतना हेट फेंकने लग जाते हैं, इतनी चिल्ला चूट होने लग जाती है, इतनी हिपोक्रेसी क्यों भाई? या बद्दल ना जरा सीरियस बोलायचे भावा, फरक आहे आपल्याकडे ना भारतीय माइंडसेट असा आहे की आपण परदेशाच्या लोकांकडनं व्हॅलिडेशन सीक करत राहतो, आमची गोष्ट कशी भारी आहे हे आम्हाला तुम्ही सांगा, म्हणून आपल्याला भारी वाटतं जेव्हा कोणतरी बोलतो अरे अरे बघा 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 बघा। अरे तिकडे त्या लोकांचा अटिट्यूड नाही, त्यांना काय घंटा फरक पडणार नाही, तुम्ही बीटीएस ऐका बीटीएस ऐकू नका, कारण ते भिकाऱ्यासारखं आपल्याकडनं व्हॅलिडेशनची अपेक्षा नाही ठेवत, त्यांना माहिती आहे त्यांचं जे आहे ते भारी आहे, आणि हेच सगळ्यांना सांगायचा प्रयत्न आहे। अरे बाबांनो आपण पहिले आपल्या गोष्टींना व्हॅलिडेशन द्यायला शिका, लोकांवर नका डिपेंडेंट राहू, बसला तिथं त्यांच्या पोळ्या भाजत, त्यांचं असंच आहे हे आमचं भारी आहे, तुम्हाला ऐकायचं ऐका नाही तर नका ऐकू, या अटिट्यूड मध्ये राहतात। आपलं किती पण भारी असलं तरी आपण अच्छा त्यांना आवडलं का हा हा मगच भारी आहे, काय काय नल्लेबाजी, तुला कसं कळलं बीटीएस कॉमड्या? पहिले तिथल्या लोकांनी डोक्यावर घेतलं, तिथं हिट गेलं, मग ते काय कोरिया फिरायच्या बाहेर ना का बसला तिकडे इकडे, ओ माय गॉड बीटीएस मिल गया मेरे को, ये मेरा जिंदगी बन गया, असं नाही असतं ना भाई, पहिले उधर हिट किया, क्योंकि उधर के लोगों ने उसको ऊपर उठाया ना ब्रो। तर मग असं का नाही होऊ शकत की भारतात नाही एखादा बीटीएस तयार होईल? कारण पहिले भारतीय स्थ ऐकती नाही रत्ताळे। एकदम बरोबर बोललेलं आहे श्रीमान भवानी, काहीच चुकीचं नाही याच्यामध्ये। मला सांगा मराठीमध्ये एवढे फायनल महाराजांवरती रिसेंटली गाणे आले, कोणाला माहिती आहे कोणी बनवले? दुर्दैव आहे की नाही माहिती, कारण अर्धी पिढी ती झिझिझी 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 करण्यामध्ये बिझी आहे। इथे टेलर स्विफ्टचे इव्हेंट जे आहेत ना हे हाऊसफुल होतात, मात्र एका मराठी कलाकाराला कोणी विचारत सुद्धा नाही, हे कटू सत्य। आणि काय टेलर स्विफ्ट चुकीची किंवा तिच्या पाठीमागे धावणं हे चुकीचं असं नाही म्हणते मी, पण पहिले आपल्या माणसांसाठी आपण निघून राहिलो तर कोण काय कोरियावरून आणायची डझनभर माणसं? कोणाला रस्त्यावरती विचारा तुझा आवडता हिरो कोण आहे? पटकन लोक एकदम बॉलिवूडचं नाव सांगतात, किंवा जर असे एकदम पैशावाले असतील एकदम ओहो सोबो गाईज ओने आय लाईक टॉम हँग्स आय लाईक दिस अँड दॅट अँड स्कारलेट जॉहन्सन असेंट, मराठी कलाकारचं कोणी नावच घेत नाही, हे कटू सत्य नाही। सांगायचं तात्पर्य असं की आपल्या माणसांना पहिले आपण डोक्यावर घेतलं पाहिजे, भावा तू खा ना पिझ्झा खा, तू पास्ता घेईल पण स्वतःच्या वडापावची पण किंमत ठेव, कारण तो पण जगात भारी आहे। आणि एखादी गोष्ट जगात भारी केव्हा होती? जेव्हा तुम्ही स्वतः मानता ही गोष्ट जगात भारी आहे, असं नाही भिकाऱ्यासारखं काय बी उचलली जीभ लावली टाळूला काहीतरी खाजवली टाळून बोलला काहीतरी बिंडोकानी।
अरे तोडीस तोड कलाकार आहेत आपल्याकडं, लोक ऐकती नाही ना बाबा. आपण आपण एक सोफिस्टिकेटेड शब्द वापरलाय त्यासाठी. अरे हा खूप अंडर रेटेड आहे, कारण तू ऐकत नाही ना भिकारे, तू चार लोकांना जाऊन त्याबद्दल सांगत नाही त्यामुळं. आणि इतना डबल स्टँडर्ड आहे रजत मेरा बच्चा. इंडिया के किसी भी कॉफी शॉप में जातो, इंग्लिश गाने बजाते उधर, तेरे को समझता है कि आधा टाइम वो क्या गा रहा है? नॉनसेंस. वो गाने इतने अश्लील रहते ना, किसके क्या के बारे में बात करते कुछ समझ में नहीं आता. पर बाबा स्टैंडर्ड लगता है, इधर इंग्लिश ही बजाना चाहिए. ऐसे कौटी में लोगों के फॉल्ट हो गए हैं. ये तुवन में नहीं सुधरेंगे तो कौन आएगा? वो पुतिन आएगा इधर आके मुतने को, है ना? अजून पण कुठले कॉफी शॉप मध्ये इंग्लिश गाने वाजले असतात? तिथे हिंदी मराठी लावलं, अरे नाही नाही असं, अरे इट इज नॉट स्टँडर्ड. कस काय नॉट स्टँडर्ड? यही सोच तो बदल नाही आहे. जा सोच वहां शौचालय, शौचालयाने तू. मग याचा इतका इतका हा मॅड झाला की यांनी ना लिटरली पाळलेल्या बहुत डीप बात की है सोमने, गोष्टी बहुत अच्छे से एक्सप्लेन करने करके बताया है. आई होप ये सुन के बहुत से लोगों का दिल ओपन होगा, है कि नहीं? सिंपल सी बात है यार. क्या 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 बताया, एक बार बताएंगे आप? लियोन भाई कैसा है कि सोम ने क्या बताया कि अभी ये रजत भाई जो है वो बोलते हैं ना कि BTS वगैरह ये वो, हाँ. तो वो BTS वगैरह जो है ना, उनको पता है कि वो किंग है, बराबर है, उनको सब फॉलो करने ही वाले हैं. लेकिन अपने लोग क्या होते हैं, अपने लोग फॉरेन के लोगों के लिए ज्यादा एड़े होते हैं. अपने लोगों को उतना जैसे क्या एग्जाम्पल के तौर पर फर्ज करो कि लियोन भाई, ठीक है, जो इंडियन है, जो बहुत अच्छा कॉन्टेंट बना रहे, बहुत अच्छा सब बना रहे, लेकिन सेम टू सेम कॉन्टेंट दूसरा एक यूट्यूबर है जो बाहर देश का है वो बना रहा है, तो अपने लोग एड़े हो जाते हैं उसको देखने के लिए. अरे वो देख कैसा, अरे वो देख कैसे हंसा, अरे वो देख कैसे चिल्लाया, अरे उसने देख कैसे किया. क्योंकि इंडियन ऑडियंस कैसा है, अट्रैक्ट हो जाती है. बहुत ऐसे यूट्यूबर है जो अभी इंडियन ऑडियंस को ये कर रहे हैं, मतलब कैप्चर करने की कोशिश कर रहे हैं. उनको पता है कि इंडिया में पोटेंशियल है, लेकिन इंडियंस को पता नहीं कि भाई पहली प्रायोरिटी अपने इंडियंस को ही देनी चाहिए. जैसे कि सिंगर्स है, क्रिएटर्स है, बहुत सारे लोग इस दुनिया में जो बहुत अच्छे क्वालिटी के है. मतलब वो BTS तो एक ठीक है, चलो BTS के लेवल के एक दो दस स्टेप ऊपर के भी लोग, गायकी वाले लोग अपने यहाँ पे अवेलेबल है, बैंड वाले लोग है, सिंगर है, लेकिन उनको अंडररेटेड रखा जाता है. अभी रिसेंटली सोम ने भी वो चीज बोली छत्रपति शिवाजी महाराज जी के ऊपर और छत्रपति संभाजी महाराज जी के ऊपर. बहुत सारे बड़े बड़े लोग है ना, उनके ऊपर गाने बने हैं टॉप लेवल के, कौन देखता है, कौन सुनता है बताइए? कभी सुनने को भी नहीं आता. लेकिन अगर किसी क्लब में जाओ, किसी जगह पे जाओ, वहां पे इंग्लिश सॉन्ग बजते ही रहते. आपने तो देखा है, आप तो, अपन तो कभी भी जाते किसी हाईफाई क्लब में वगैरह, तो वहां पे ज्यादातर इंग्लिश सॉन्ग बजते. गलती से कोई मराठी या हिंदी सॉन्ग प्ले हो गया ना, तो शायद वो उस एरिया का वो ऑरा, वो फील कम हो रहा है ऐसा लगता है ऑडियंस को, क्योंकि इंग्लिश को बहुत सर पे चढ़ा के बैठा है. अब हिंदुस्तानी जो है ना, वो इंग्लिश को इतना सर पे चढ़ा के बैठा है कि क्या ही बोले. मतलब ये एक्चुअली एक शर्मनाक चीज भी है कि किसी बंदे को इंग्लिश आ भी नहीं रही हो ना, फिर भी सामने वाला अगर इंग्लिश बोलते हुए फंबल कर रहा है या फिर उसको इंग्लिश नहीं आ रही, तो उसके ऊपर बंदे हंस जाते हैं, अरे तेरे को इंग्लिश नहीं आती क्या? ये ऐसी अपनी इंडियन लोगों का दिमाग चल रहा है फिलहाल.